बघूया दिवसभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर रणजीत सावरकरांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। दरम्यान राहुल गांधींना धडा शिकवला पाहिजे अशी प्रतिक्रिया तक्रार दाखल केल्यानंतर रणजीत सावरकरांनी दिली आहे। इंदिरा गांधींनी पत्रात वीर सावरकर उल्लेख केला पण राहुल यांनी त्यांचं पत्र वाचलं नाही का असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला। सावरकरांसंदर्भातल्या त्या वक्तव्यावरून शेलार यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदरच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। सावरकरांना भारतरत्न द्यायला विरोध कुणाचा आहे हे जगजाहीर आहे। ते सावरकरांबद्दल बोलतात त्यांना युवा नेते जाऊन मिठी मारतात, हे बाळासाहेबांना कधीच आवडलं नसतं असा टोला केसरकरांनी लगावला। राहुल गांधींच्या वक्तव्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निषेध करण्यात आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला प्रस्ताव सादर केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना चोख उत्तर देऊ असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय। राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मनसे नेते शेगावला रवाना झालेत। यावेळी देशपांडेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। सांगलीतील मिरजेत राहुल गांधी यांच्या फलकाला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। जर परत अशी घटना घडली तर भारत जोडो यात्रेत घुसून राहुल गांधी यांच्या तोंडाला काळं फासलं जाईल असा इशारा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून देण्यात आला। वर्ध्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रायगडच्या माणगावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधींविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत राहुल गांधी हाय हायच्या घोषणा यावेळी दिल्या। हिंगोली शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या पोस्टरला काळं फासलं। सावरकरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आंदोलन करत राहुल गांधींच्या फोटोला चपला मारत निषेध करण्यात आला। राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील विधानाचा निषेध करत औरंगाबादमध्ये भाजपनं निदर्शनं केली। यावेळी राहुल गांधींसोबतच त्यांच्या गळ्यात गळे घालणाऱ्या शिवसेनेचा सुद्धा निषेध करण्यात आला। पुण्यातील सारसबाग इथल्या बाळासाहेबांची शिवसेना भवन इथं राहुल गांधींनी सावरकरांबद्दल अपशब्द वापरल्यानं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधी यांच्या सावरकरांविरोधातील वक्तव्यानं देशाची मान खाली गेल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। भारत जोडो यात्रेमुळे गांधींचं जे काही कमावलं ते या वक्तव्यानं गमावल्याची बावनकुळेंनी टीका केली। अभिनेत्री रिया सेन राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेली दिसली। या यात्रेतील तिचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। पदयात्रेत सहभागी झालेल्या रिया सेनशी राहुल गांधी संवाद साधत असल्याचं फोटो दिसत आहे। नागपूर युवक काँग्रेसचे कार्यकर्ता बाळासाहेब ठाकरे यांचं पोस्टर घेऊन भारत जोडो यात्रेमध्ये सामील झाले। बाळासाहेबांच्या 10व्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली वाहण्यात आली। बुलडाण्यातील शेगावात राहुल गांधी यांची शेवटची सभा होणार आहे। या सभेसाठी जय्य तयारी सुरू आहे। 22 एकरमध्ये छत्तीसगडमधून आलेला मंडप घालण्यात आला आहे। या सभेत 2 ते 2.5 लाखांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवला जातो। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले। या स्वातंत्र्य सैनिकांचं निवृत्ती वेतन दुप्पट करण्यात आलं तर मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी सुद्धा बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार आहेत। त्याचसोबत आता पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा TCS ION आणि IBPS या कंपन्यांकडून घेण्यात येणार। ठाकरेंच्या पक्षाकडून निवडणूक आयोगाला 2,28,000 प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले। पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगानं दोन्ही पक्षांना 23 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते।
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदेंचा पक्ष आणि संघावर टीका केली. भाजपला संपूर्ण देशाचा ताबा हवाय असा आरोप त्यांनी केला. पुण्यातील सारसबाग इथं बाळासाहेबांच्या प्रतिमेला बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या गंगाजल आणि गुलाब पाण्यानं जागा पवित्र करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला देखील गंगाजल आणि गुलाल पाण्यानं पवित्र केलं. शेर अकेला आता आहे म्हणत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना आव्हान दिलंय. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदा खडसेंना पराभूत करण्यासाठी भाजपचे मंत्री आणि आमदार कामाला लागल्याचं खडसे म्हणाले. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे अपघात प्रकरणी त्यांच्या ड्रायव्हर एकनाथ कदमला अटक करण्यात आली आहे. सीआयडी तपासात ड्रायव्हर दोषी असल्याचं समोर आलं. अतिवेग आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे कदम विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांची एसटी कर्मचारी संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निमित्तानं पंढरपुरात त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी वरळी शाखेकडून रक्तदान शिबिर भरवण्यात आलं. विशेष म्हणजे 2012 पासून प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला रक्तदान शिबिर भरवलं जातं. अरविंद भोसले 10 वर्षापासून 119 महिने हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहेत आणि अनोखी आदरांजली बाळासाहेबांना वाहत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांनी गर्दी केली. राज्यभरातून शिवसैनिक इथं आले असून शक्तीस्थळावर अभिवादन करत आहेत. अल्प आणि अत्यल्प गटाच्या अनामत रकमेत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडानं घेतला. मात्र त्याचवेळी मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाची अनामत रक्कम मात्र वाढणार आहे. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर 5 महिन्यातच हायस्पीड ट्रेनसाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं. दरम्यान प्रकल्पाच्या उभारणीसाठी आता 3 महत्त्वाच्या निविदा सुद्धा मागवण्यात आल्या. मंत्रालयात एकानं आत्महत्येचा प्रयत्न केला. कॅबिनेट सुरू असताना 5व्या मजल्यावरून जाळीवर उडी त्याने घेतली. यात तो जखमी झाला. दरम्यान ही व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईतल्या चुनाभट्टी भागात एकानं आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला. प्रेमप्रकरणातून हा तरुण सुमन नगर परिसरातून जाणाऱ्या महामार्गावरच्या होर्डिंगवर चढला होता. तरुणाच्या या स्टंटबाजीमुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. भिवंडीत गोवरचा फैलाव झाला. आतापर्यंत 44 जणांना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली असून महापालिकेकडून युद्धपातळीवर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. जळगावमध्ये हिंदू जनजागृती समिती आणि मातृशक्ती संघटनेनं आंदोलन केलं. श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या आणि लव जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी आंदोलकांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत ऊसाच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तनपुरे यांचा प्रसाद शुगर साखर कारखान्याच्या गमाणीमध्ये उड्या टाकून कारखाना काही काळ बंद पाडला. उसाला एकरकमी FRP मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. बीडच्या गेवराई धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उसाची वाहतूक करणारी वाहनं अडवून त्यांच्या टायरमधली हवा सोडण्यात आली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. नाशिक जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला. उसाला FRP देण्याच्या प्रमुख मागणीसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊसतोड बंद आंदोलन चिघळलंय. इंदोलीमध्ये ऊसानं भरलेल्या ट्रकला अज्ञातांनी आग लावली. या आगीत ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी उमरज पोलिसांनी संशयित आंदोलकांना ताब्यात घेतलंय. सांगलीत उदगिरी आणि क्रांती साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं धडक मोर्चा काढला. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर गांधीगिरी पद्धतीनं रोखत आंदोलन करण्यात आलं. जुन्नरमध्ये पांडव शेती भांडार या दुकानावर कृषी विभागानं कारवाई केली आहे. भेसळयुक्त बियाणं विकल्याचा आरोप विक्रेत्यावर आहे. या प्रकरणी 7 गोदामं सील करण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 8,50,000 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. कृषी मंत्री पालकमंत्री आणि सरकारनं पंचनामे केले. मात्र 1 महिना उलटूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटलाय. तालुक्यातील सगळे साठवण आणि पाझर तलाव तुडुंब भरलेत. मुबलक पाणी साठा झाल्यानं रब्बीत मोठ्या प्रमाणात पेरणी होती. वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेनं आंदोलन केलं. दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पुण्यातील दौंड तालुक्यात हिंदू कुटुंबाला केलेल्या मारहाणी प्रकरणी हिंदू जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आमदार नितेश राणे सहभागी झाले. नितेश राणेंनी पोलीस ठाण्यात हजेरी लावत 48 तासात माजी नगराध्यक्ष बादशाह शेखला अटक करण्याचा अल्टिमेटम दिला. वर्ध्यात बचत गट महासंघाच्या महिला प्रतिनिधींनी थकीत मानधनासाठी आंदोलन केलं. दरवर्षी होणारे करार त्वरित करण्यात यावेत अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच धरणं आंदोलन करण्यात आलं. चंद्रपुरात आरोपी आफताबला फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी भाजपच्या महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं. तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून श्रद्धाच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. शाळा वाचवा शिक्षण वाचवा यासाठी SFI च्या वतीनं भिडेवाडा ते शिवनेरी 100 किलोमीटर ज्योत पुण्यातून निघाली. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी त्याचबरोबर भिडेवाड्याची झालेली दुर्दशा सुधारून त्याच ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं या मागणीसाठी ही शिक्षण ज्योत काढण्यात आली. उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात सुद्धा कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. या कॉरिडॉरला स्थानिकांनी मूक मोर्चातून विरोध केला. पंढरपूरचा विकास करा पण लोकांच्या घरांना हात लावू नका अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वपक्षीय नेते या मोर्चात सहभागी झाले. नालासोपाऱ्यात गावगुंडानं तरुणाला मारहाण केली. भंगार विक्रीच्या वादातून गावगुंडांनी तरुणावर लोखंडी रॉडनं वार केले. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवलीच्या सोनारपाडा भागात मोबाईल चोराला नागरिकांनी चोप दिला. मोबाईल चोरल्यानंतर नागरिकांनी पाठलाग करून चोरट्याला पकडलं. नवापूर पोलिसांनी गुजरात राज्यात जाणारा अवैध दारू साठा जप्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य सीमेवर वाहन तपासणी केली जात असताना या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीसह पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. नंदुरबारच्या काटवन पाडामध्ये सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. वन विभागाला माहिती मिळताच छापेमारी करत कारवाई करण्यात आली. हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या मटण सूपमध्ये भात आढळल्यानं संतापलेल्या 2 तरुणांनी वेटरची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. हत्येनंतर 2 आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेत हॉटेलमधील अन्य 2 कर्मचारी जखमी झालेत. या प्रकरणी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्याच्या दौंडमध्ये विनयभंग प्रकरणी जाब विचारायला गेलेल्या महिला आणि तरुणावर हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी दौंडचे नगराध्यक्ष बादशाह शेख यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी आढावा घेण्यासाठी नितेश राणे दौंडमध्ये आले. पीडित तरुणीशी ते भेट घेणार आहेत. नांदेडच्या लोहा शहरात चोरीचं सत्र सुरूच आहे. शहरातील यादवनगर परिसरामध्ये घर फोडून चोरट्यांनी 5 लाखांचा ऐवज लंपास केला. त्यावेळी शिवनगरमध्ये घरफोडी करत 10 लाखांचे दागिने चोरण्यात आले होते. चोरीच्या वाढत्या घटनांनी लोकांमध्ये भीतीचं वातावरण. सोशल मीडियावरती आक्षेपार्ह रॅप सॉन्ग बनवणाऱ्या तरुणाला बिबेवाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. इकडे आला तर खाशील मार अप्पर चिपोर गुन्हेगार असे या गाण्याचे बोल होते. ऋतिक मेहबूब शेख असं या तरुणाचं नाव असून गाण्यातील अश्लील शब्दामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर पांढरकवडा महामार्गावर बाईकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं धडक दिली. अपघातात बाईकवरील 1 जण जागीच ठार झालाय. एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. सांगलीतील मिरजेत बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थी थोडक्यात बचावले. एसटी समोर अचानक दुचाकी आल्यानं हा अपघात आला. नाशिकमध्ये कारनं काही जणांना धडक दिली. यात 3 ते 4 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान कार चालक दारू पिल्याची माहिती समोर आली. धुळ्यातील छडवेल कोरडे गावातल्या वसतीगृहात 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. साहित्य पाडवी असं या विद्यार्थ्याचं नाव असून आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे.
जुन्नरच्या वारुळवाडी इथं उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून एका गरोदर महिलेचा मृत्यू झालाय. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या पतीनं विष प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवली. शिर्डी साईबाबांच्या चरणी 11 महिन्यात साई भक्तांनी 398 कोटींचं दान दिलंय. गेल्या 11 महिन्यात 1.5 कोटीहून अधिक भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 726व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला आळंदीत जल्लोषात सुरुवात झाली. 22 नोव्हेंबरपर्यंत हा समाधी सोहळ्याचा सप्ताह असणार आहे. हैबत बाबा यांच्या पायरी पूजनानं संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली. पुरंदर तालुक्यातल्या सासवडचे ग्रामदैवत काळभैरवनाथाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. भाविकांनी काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. नांदेडच्या तरोडा गावात संत बाळूमामांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान पुढील 5 दिवस दिंडीचा गावात मुक्काम असणार आहे. पंढरपूर तालुक्यातील वाल्हे परिंचे रस्त्यावर बिबट्या दिसल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण आहे. माळ रानावर असलेल्या जनावरांच्या जीवाला या बिबट्यामुळे धोका निर्माण झालाय. पुण्यातल्या मंचर परिसरामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी 3 बिबटे परिसरात फिरत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बीड तालुक्यातील करचुंडी शिवारात बिबट्यानं महिन्याभरात 15 ते 20 जनावरांचा फडशा पाडलाय. या संदर्भात वन विभागानं कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मनवाड परिसरातल्या बेजगावात तरसानं शेतकऱ्यावर हल्ला करत शेतकऱ्याला गंभीर जखमी केलंय. या तरसाला वन विभागानं जेरबंद करावं अशी मागणी केली जाते. भंडारा जिल्ह्यातल्या जलाशयांवर आणि अभयारण्यामध्ये 85 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. पक्षी सप्ताहाच्या अंतर्गत जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी भ्रमंती करून पक्ष्यांच्या नोंदणी घेण्यात आल्या. श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पुनावालाच्या नार्को चाचणीसाठी कोर्टानं परवानगी दिली आहे. आफताबनं कबुली जबाब दिला असला तरी वारंवार जबाब बदलत असल्यानं पोलीस तपासात अडथळे येत आहेत. दरम्यान कोर्टानं त्याच्या पोलीस कोठडीमध्ये 5 दिवसांची वाढ केली. दिल्लीतल्या साकेत कोर्टात वकिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली. अमेरिकन अंतराळ संस्था नासानं तब्बल 50 वर्षानंतर आर्टिमिस 1 यशस्वीरित्या लॉन्च केलं. आर्टिमिस 1चा एक व्हिडिओ नासानं शेअर केलाय, ज्यामध्ये पृथ्वीचं अप्रतिम दृश्य टिपण्यात आलंय. नासाचं मिशन मून हे अमेरिकेचं मोठं पाऊल मानलं जात आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर स्पीड न्यूज. बघूयात इतर काही महत्वाच्या बातम्या. अभिनेत्री शहनाज गिल आणि तिच्या टीमचा झिंगाट गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. शहनाजच्या या व्हिडिओला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं फोटोग्राफरच्या घाईवर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत एका इमारतीबाहेर पडताना फोटोग्राफरनं तिच्या भोवती गरडा घातला. सुरुवातीला तिनं पोजही दिल्या, मात्र तरीही फोटोग्राफर तिच्या जवळजवळ जात असताना तिनं नाराजी व्यक्त केली. वेडात मराठे वीर दौडले सातमध्ये महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर मुख्य भूमिका साकारतोय. त्याचा हा पहिला चित्रपट आहे. भूमिकेची तयारी म्हणून सत्या सध्या जिममध्ये घाम गाळतोय. जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडिओ त्यानं शेअर केलाय. याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.